हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट फोर तुम्ही अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेलचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मागे लेक्चरमध्ये आपण काय बघितलं थोडक्यात बघूयात टू कन्स्ट्रक्ट ट्रँगल गिवन टू अँगल अँड वन साईड तर दोन अँगल दिले असता आपल्याला त्रिकोण काढायचा होता दोन कोण दिले असता आणि एक बाजू दिले असता टू अँगल अँड वन साईड त्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट फोर आपण सॉल्व करणार आहोत तर त्यातील पहिलं एक्झाम्पल आपण बघूयात कोण यस ए टी इन ए टी लेंथ एटी सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला एक पॉईंट घ्यायचा त्यापासून पट्टीने मोजून सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर लाईन मारायची सहा पॉईंट चार ते मी त्यानंतर कोण कौन कोणता दिलेला आहे माप कोण ए ट्रायंगल ए? ए टी बरोबर लाईनला नाव द्यायचं आणि सेंटीमीटर पण द्यायचं सिक्स पॉईंट फोर किती दिलेला आहे ए हा फोर्टी फाय दिलेला आहे इथे तुम्ही प्रोटेक्टरचं तुमचं झिरोवरती ते प्रोटेक्टर ठेवा आणि फोर्टी फायव्ह डिग्रीवरती एक लाईन मारून घ्या बरोबर आहे त्यानंतर मापक तुमचं उचलायचं आणि टी पॉईंटवरती ठेवायचं टी पॉईंटवरती वन झिरो फाय वन झिरो फाय तुमचा कुठे येईल तर वन झिरो फाय तुमचा इथे येईल तर तुम्ही असा ट्रँगल काढायचा ए टी बरोबर आणि इथे यस नाव द्यायचं इथे तुम्ही आर आणि काही पण नाव देऊ शकता आर पी इथे नाव देऊ शकतात हा अँगल इथे द्यायचा फोर्टी फाय हा अँगल इथे द्यायचा वन झिरो फाय डिग्री तर सेम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित काढून घ्या मी तुम्हाला इथे काढून दाखवलेला आहे असाच सेम तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काढायचा आहे आणि एक्झाममध्ये तुम्हाला असाच प्रॉब्लेम येईल खूप सिम्पल आहे इझी आहे तुम्ही इझिली काढू शकतात तर तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून घेतलेला असेल नोटबुकमध्ये तुम्ही लेक्चर बघताना पेन पट्टी पेन्सिल प्रोटेक्टर कंपास हे सर्व सोबत ठेवा त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूयात सेकंड क्वेश्चन काय आहे कोण यम एन पी काढायचा आहे तर मी सुरुवातीला काय सांगितलेलं आहे एन पी एन पी साईड किती दिलेली आहे तुमची फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर तर इथे एक पॉईंट घ्यायचा त्याला एन सेंटीमीटर दिलेलं आहे फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर रेषा मारून घ्यायची पट्टीच्या सहाय्याने स्केलनी तुमची त्यानंतर वरती तुमचं प्रोटेक्टर ठेवायचं कोण मापक ठेवायचं तिथून सत्तर डिग्रीत एक लाईन मारून घ्यायची बरोबर आहे ती लाईन अशी येईल नाइंटीच्या कमी सत्तर डिग्रीत आणि पी वरती पीवरती तुम्ही तुमचं प्रोटेक्टर ठेवून फोर्टी डिग्रीवरती तुम्ही एक लाईन मारून घ्यायची तर ती अशी येईल तर तुमचा हा कोण झाला यम एन इथे पी हा कोण झाला इथे क्यू आणि इथे आर तुम्ही काही पण नाव हो? देऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहेत खूप सिम्पल आहे इझी आहे तुम्ही इझिली करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहेत त्यानंतर थर्ड थर्ड, थर्ड काय एक्झाम्पल दिलेलं आहे कोण ई एफ जी तर सुरुवातीला ई जी दिलेली आहे सिक्स सेंटीमीटर तुम्ही इथे एक पॉईंट घेऊन इथे एक लाईन मारून सिक्स सेंटीमीटर लाईन घेऊ शकतात तिथे तुम्ही तिला ए जी नाव द्या त्यानंतर कोण यफ जी इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ई जी दिलेली आहे तर ते यफ जी करून घ्या बरोबर आहेत आपल्याला लाईन कोणती दिलेली आहे त्यांनी इथे यफ जी असेल त्यांनी तिथे चुकून ए जी दिलेली आहे यफ जी तर ती सिक्स सेंटीमीटर दिलेली आहे ई जी बरोबर त्यानंतर जी किती दिलेला आहे फोर्टी फाय तर तो असा येईल तुमचा फोर्टी फाय त्यानंतर तुमचा यफ तर तुमचा यफ असा येईल बरोबर यफ सिक्स्टी फाय तर तो तुमचा असाईल आणि याला इथे नाव द्या तुम्ही ई यफ बरोबर आहे कारण की एफ घ्या किंवा ई घ्या तुमचा हा सिक्स्टी फायच येणार आहे ई जरी सिक्स्टी फाय घेतला आणि यफ जरी सिक्स्टी फाईव्ह घेतला तर तोच येणार आहे त्यांनी इथे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी थर्ड एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघा यात त्यांनी तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी य कोण यप दिलेला आहे ई देण्याऐवजी तर तुम्ही सुरुवातीला आपली प्रोसेस सोडायची नाही सिक्स सेंटीमीटर लाईन घेतली ई आणि जी तर तुम्ही जीवरती कोणमापक ठेवलं प्रोटेक्टर ठेवलं फोर्टी फाय डिग्रीचा तुम्ही कोण घेतला डिग्रीमध्ये बरोबर त्यानंतर ईवरती कोणमापक ठेवलं सिक्स्टी फायवरती तुम्ही कोण घेतला सिक्स्टी फाय तर याफ, याफ हा यफ यफ पण हा सिक्स्टी फायच होईल ते म्हणून त्यांनी तिथे कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे आणि हा फोर्टी फाय तर लास्ट एक्झाम्पल हे तुमच्यासाठी आहे खूप सिम्पल आहे तर ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर खूप इझी आहे ते फक्त निगेटिव्हमध्ये तुमचे येणार आहेत ते म्हणजे खाली येणार आहेत बरोबर आहेत तर तुम्ही सॉल्व करा सर्वजण मला कमेंटमध्ये सांगा फोर्थ एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचा पार्ट बघूयात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ करा आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा त्यांना पण आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू